सगळे सामने नवीन चेंडू ने खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे। आणि नाणेफेकीचा या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जी लढत आपण या ठिकाणी होते त्या दोन्ही संघांमध्ये ते दोन संघ आहेत डीके रायडर्स पफळवणे आणि ओम बिलेश्वर करंजली। डीके रायडर्स संघाचा सलामीचा गोलंदाज रुपेश आणि सलामीचे फलंदाज असतील ओम बिलेश्वर करंजली संघाकडून राजेश आणि हितेंद्र। पहिला चेंडू फेकला गेलाय न समजला चेंडू होता राजेश रामाने आला कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी करतोय तो रुपेश ज्यांनी मागील सामन्यामध्ये आपण त्यांची गोलंदाजी पाहिली खरोखरच दाद द्यावी लागेल त्या गोलंदाजीला खूप छोटस रनअप आहे परंतु जी टेक्निक आहे टाकण्याची पद्धत आहे खूप महत्वाची आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव मिळेल का दोन धावा मिळाल्या धावून घेतल्यात एक मोठा झेल देखील होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की सूर्याची किरणं देखील आपल्या डोळ्यावरती येतात त्यामुळे झेल घेणं देखील तेवढं सोपं नाहीये। पहिला षटक रुपेशच्या हातामध्ये राजेश सामना करेल का परंतु ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेलाय जबरदस्त असं या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय रोखून ठेवलंय राजेशाला। राजेश आपल्याकडे फक्त 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये जे काही तोडफोड करायचे जे काही तुम्हाला करायचं आहे ते ह्या 12 चेंडूंमध्ये। पुढील चेंडू पाहूया राजेश यांचा हा चेंडू फेकला गेला लेगच्या दिशेने एक धाव नक्की मिळेल एक धाव न घेता दोन धावा मिळतील आणि या दोन धावा देखील पूर्ण केल्यात सुंदर सरण बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते 4 धावा धावसंख्या पोहोचते ती 4 धावांवरती। पुढील चेंडू रुपेशच्या हातामध्ये पाहूया राजेशाला आणि राजेशाला न समजला चेंडू याला म्हणतात गुगली बॉल गुगली चेंडू म्हणतात गुगली कारण रनअप पण बघा किती आहे मोजून 4 ते 5 फाळांचं रनअप आहे आणि चेंडू फेकण्याची जी पद्धत आहे ती गुगली चेंडू म्हणतात त्याला की जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा राजेशाला आणि परंतु राजेशाने हा चेंडू फेकला आहे तर झेल होऊ शकतो झेल होऊ शकतो कॅचेस विन ए मॅचेस खरोखरच हा झेल खूप महत्वाचा होता। I-11 आणि YSCC या दोन्ही संघाचे संघनायक यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। I-11 वर्सेस YSCC या दोन्ही संघाचे कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर आपण स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आता नवीन फलंदाज आलेला आहे नाव द्यायचंय नवीन फलंदाज मुकेश आणि हितेंद्र ज्या पद्धतीने मोठी जबाबदारी ज्यांच्यावरती होती खांद्यावरती होती तो राजेश रामाने माघारी परतलाय काही मोठी खेळी करता आलं नाहीये नक्कीच तो नाराज असेल संघ देखील नाराज असेल कारण हा सामना खूप महत्वाचा आहे ही लढत आपण जर जिंकली तर नक्कीच आपण पुढे क्वार्टर फायनलमध्ये जाऊ शकता त्यामुळे लढत खूप मोठी आहे। ओ जबरदस्त झेल जबरदस्त झेल कारण हा झेल हातातून निसटला तरी हा झेल सुटलेला नाहीये चेंडू निसटला होता परंतु झेल सुटलेला नाहीये। यानंतर पुढे होणारा सामना असेल JK11 करंजली JK11 करंजली आणि साकरोली फायटर्स या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय JK11 करंजली आणि साकरोली फायटर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर। अशा पद्धतीने आपण जातोय स्कोर कार्डकडे स्कोर नेतोय आपल्याला स्कोर झालेला आहे
या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी काय होतंय, मोठा झेल होतोय आणि पंचांचा इशारा होतोय, दोन हात एक हात वंच करून या ठिकाणी झेलपात आणि अशा पद्धतीने स्कोर झालेला आहे. धावसंख्या होते, धावसंख्या चार धावा. हर्षल या ठिकाणी आउट झालेला आहे, चारच धावा झालेल्या आहेत. दोन षटकाचे सामने आहेत, बारा चेंडू आपल्याकडे आहेत आणि चार धावेंवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलंय ओम मेलेश्वर करंदाजी संघाला. खरोखर दाद द्यावी लागेल ते गोलंदाजीना डी के रायडर्स पोपलोनी संघाला, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय. दत्ता, खरोखर दत्ताला दाद द्यावी लागेल. दोन चेंडून होते, दोन विकेट घेतात. हॅट्रिकला मोठा चान्स आहे, या ठिकाणी हॅट्रिक होईल का दत्ता यांची, पाहूया या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेईल का दत्ता. आणि या ठिकाणी हॅट्रिक होते दत्ता यांची, होते का नाही. हॅट्रिक उकलेले आहे, परंतु हॅट्रिक जरी उकली असली तरी खरोखर या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ओमकार गायकर, आपण समालोचन कक्षाच्या जवळ यायचं. ओमकार गायकर, दत्ता, ओमकार गायकर या इकडे. दत्ता जबरदस्त फॉर्म मध्ये असला दत्ता, खरोखर दोन विकेट घेऊन आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देत आहे. पुढील चेंडू फेकला जातोय, लेगच्या दिशेने चेंडू फेकला गेला, या ठिकाणी देखील झेल झाला असता, परंतु या ठिकाणी हाताला चेंडू घासून पुढे सरकलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, जातोय का नाही, नाही. एक धाव नक्की मिळाला, दोन मिळाले, तीन धाव मिळतील का. या ठिकाणी तीन धावा घेत असताना या ठिकाणी गडी माघारी परतोय नाराज होऊन, कारण नक्की तीन धावा घेता आल्या असत्या जर आपण धावून या ठिकाणी धावा आपल्याला घ्याव्याच लागतील, कारण आपला स्कोर या ठिकाणी खूप कमी आहे. जर कमी स्कोर असताना, कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी कोणत्याही पाहूया या ठिकाणी माघारी परततोय. चला या लवकरात लवकर साकरोळी फायटर्स आणि जे के इलेव्हन करंजाळी नाणेफेकेसाठी या आणि हा सामना खेळल्यानंतर आपल्याला त्वरित सामना खेळायचा आहे, कारण हे आपण ए ग्रुपमधील पहिले सामने आपण पूर्ण करतोय. आपला देखील सर्वांचा वेळ वाचेल आणि फायनलला जो संघ जाईल त्या संघाला देखील आराम मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी हा चेंडू जातोय, मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जातोय का. ओ जबरदस्त ही कॅच आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, कॅमेरा देखील तिथे फिरवला गेलाय आणि या ठिकाणी जबरदस्त झेल घेतला गेलाय. एक हाताने हा झेल घेतला गेलाय याची नोंद देखील या ठिकाणी घेतली गेलेली आहे. जबरदस्त झेल होता असा वाटत होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल सहा धावांसाठी, परंतु सहा धावा नाही आहेत तर हा घेतलेला मोठा झेल आहे. या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित केलंय जे के इलेव्हन करंजाळी आणि साकरोळी फायटर्स यांच्यामध्ये ही लढत असेल. खूप मोठी चुरशीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. खूप एक मोठी फाईट या ठिकाणी आपण पाहतोय, पाहूया कोणाच्या बाजूने निर्णय लागतोय. आणि निर्णय लागलाय जे के इलेव्हन करंजाळी यांच्या बाजूने निर्णय लागतोय आणि आपण निर्णय देखील आपला द्यायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दोन षटक समाप्त, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते, धावसंख्या होते आठ धावा, फक्त आठ धावा झालेल्या आहेत. नऊ धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी डी के रायडर्स पोपलोन संघाला. खरोखरच जसं वाटत होतं की चुरशीची ही लढत होईल, एक अतितटीची ही लढत होईल, परंतु ज्या पद्धतीने डी के रायडर्स पोपलोन संघामध्ये जे भेदक गोलंदाज आहेत त्या भेदक गोलंदाजांमुळेच या ठिकाणी आपण पाहतोय आठ धावांवरती फक्त रोखून ठेवलंय आणि धावसंख्येची गरज असेल बारा चेंडू नऊ धावा.
सामने लवकर लवकर चालू करायचे आहे। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी संपन्न होतोय। टार्गेट असेल ते नऊ धावांचं टार्गेट असेल, बारा चेंडू नऊ धावांची गरज। डीके रायडर्स पोपुलर संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडू नऊ धावा। त्यानंतर हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यावायचा आहे। जेके इलेवन करंजाळी वर्सेस साकोली फायटर्स यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जातोय मैदानामध्ये। मला वाटतंय बारा चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे नऊ धावा, परंतु या नऊ धावा पूर्ण करत असताना या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी असेल ती गोलंदाजांची, ओम बलेश्वर करंजाळी संघाचे गोलंदाज। कारण बारा चेंडू नऊ धावांचं खूप मोठं कडवट आव्हान नसून एक इझी आणि सोपं आव्हान उभं करून ठेवलं आहे ते डीके रायडर्स पोपुलर संघासमोर। आणि डीके रायडर्स पोपुलर संघाने या ठिकाणी अगदी शांत मनाने जर आपण खेळलात तर नक्कीच या नऊ धावा आपण पूर्ण करू शकता। मोठे फटके या ठिकाणी जर आपण मारायची आपल्याला काही आवश्यकता वाटत नाही आहे। आपण एक एक धाव देखील घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो। परंतु या ठिकाणी ओम बलेश्वर करंजाळी संघाला या ठिकाणी गडी बाद करावे लागतील। कोणते या ठिकाणी धाव न देता निर्धाव चेंडू फेकावे लागतील। पाहूया ज्यांच्या हातामध्ये पहिला चेंडू दिला गेलाय, स्वतः राजेश रामाने मैदानामध्ये सज्ज। पुढील चेंडू राजेश रामाने यांच्या हातामध्ये, खूप मोठं रन पंपाला क्रॉस करून चेंडू फेकला जातोय। जबरदस्त पहिला चेंडू फेकला गेलाय, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा राजेश रामाने। ज्या पद्धतीने जर फलंदाजी आपण पाहिली तर अजूनही सूर गवतलेला नाही आहे, परंतु भेदक असे गोलंदाजी नक्की ते करतायत हे देखील आपण पाहतोय। पहिला चेंडू फेकला गेला, कोणतीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू। दुसरा चेंडू फेकला जातोय का, दुसरा चेंडू कोणत्या दिशेला फेकला गेला आहे, दुसरा चेंडू सुंदररित्या फेकला गेला आहे, परंतु या ठिकाणी एक धावेसाठी हा चेंडू नक्कीच मिळेल आणि संघाचे खाते देखील उघडलं जाईल। आणि एक धावेने संघाचं खातं उघडलं गेलं। पहिला षटक, पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक। राजेश रामाने पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज। स्ट्राईकवरती असेल तर सलामीचे फलंदाज सूरज आणि दत्ता। पाहूया पुढील चेंडू, सुंदर असा फेकला चेंडू होता या दिशेने, मोठा झेल नक्कीच घेता घेऊ शकतो का, झेल घ्यावाच लागेल। परंतु या ठिकाणी मी मगाशीच म्हणालो होतो ज्या पद्धतीने डोक्यावरती ही सूर्याची किरणं जी आहेत त्यांचा नक्कीच आपल्याला या ठिकाणी प्रभाव जाणवेल। आणि या सूर्याच्या किरणामुळेच हा चेंडू दिसला नसल्यामुळे हा सोपा झेल देखील सुटलेला आहे, चेंडू देखील हाताला लागलेला नाही आहे, त्यामुळे एक मोठा गडी बाद झाला असता, मोठा धक्का देखील मिळाला असता आणि या ठिकाणी विजय प्राप्त करण्यासाठी एक मोठा संधी देखील या ठिकाणी मिळाली होती। पुढील चेंडू राजेश रामाने यांचा, पाहूया कशापर्यंत चेंडू फेकला जातोय, सुंदररित्या फेकला जातोय, परंतु हा चेंडू गेलाय पंचांचा दोन इशारे लांब। पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, बोनस पॉईंट मिळालाय डीके रायडर्स पोपुलर संघाला। राजेश रामाने यांच्यावरती मोठी जबाबदारी, या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकावे लागतील तरच संघाला रोखून ठेवू शकता। पुढील चेंडू फेकला गेलाय, सुंदर असा चेंडू फेकला गेलाय, परंतु त्याच पद्धतीने स्वागत केलंय राजेश रामाने यांच्या चेंडूचं आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार चार धावा। आणि या चार धावेच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या होते आठ धावा। विजयासाठी फक्त हवे आहेत एक धाव, फक्त आणि फक्त एक धाव, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये हा सामना समाप्त होणार, एक धावेची गरज आहे। ओ एक धाव करायची आहे, काही चौकार षटकार मारायचे नाहीये, तरी देखील या ठिकाणी रोखून ठेवले राजेश यांनी। मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचं